पक्षाचा आदेशाचं उल्लंघन म्हणजे व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे मनात आणलं तर 15 दिवसात देखील हा प्रश्न सुटू शकतो. फक्त अध्यक्ष काय करतात हे बघून याच्या बाबतीत आम्ही पुढचा निर्णय घेऊ की शिंदे गटाची सगळी शेंड्या या भारतीय जनता पक्षाच्या हातात गेलेल्या आहेत. कारण आत्ता त्यांचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन अध्यक्षांच्या आहे, यांचा आवाज संपलेला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे आता जो काही निर्णय आहे तो देण्यासाठी पाठवलेला आहे. कधीपर्यंत निर्णय होणं अपेक्षित आहे आणि वेळेत होईल? असं आहे की कोर्टाने असं म्हटलं आहे की रिझनेबल टाईम. आता रिझनेबल टाईमची व्याख्या हे प्रत्येकजण स्वतःच्या सोयीप्रमाणे लावणार. विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे रिझनेबल टाईम असं काही कोर्टाने लिहून दिलेलं नाही आहे. पण मणिपूरच्या एका जजमेंटमध्ये 3 महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं असं आहे की हे जे प्रकरण आहे याच्यात कुठलेही साक्षी पुरावे तपासण्याची गरज नाही. पक्षाचा आदेशाचं उल्लंघन म्हणजे व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे हे रेकॉर्डवरती आहे. विधानसभेच्या व्हिडिओमध्ये ते रेकॉर्ड झालेलं आहे. त्याची प्रोसिडिंग्स असतात आमच्याकडे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा ह्याची ऑथेंटिसिटी चेक करायची गरज नाही कारण ते विधानसभेचंच डॉक्युमेंट आहे. त्यामुळे मनात आणलं तर 15 दिवसात देखील हा प्रश्न सुटू शकतो. फक्त अध्यक्ष काय करतात हे बघून याच्या बाबतीत आम्ही पुढचा निर्णय घेऊ. पण मला असं वाटतं की ही जी पक्षादेश उल्लंघनाची कारवाई आहे ही अतिशय सरळ आणि सुस्पष्ट आहे, त्यामुळे वेळ काढण्याचं काही कारण नाही. परंतु शेवटी अध्यक्ष राजकीय पक्षाचे आहेत, त्यांचा पक्ष त्यांना काय आदेश देईल त्यावर सगळं अवलंबून आहे. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की शिंदे गटाची सगळी शेंड्या या भारतीय जनता पक्षाच्या हातात गेलेल्या आहेत. कारण आत्ता त्यांचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन अध्यक्षांच्या आहे, यांचा आवाज संपलेला आहे. यांनी जरा आवाज उचलला की तिकडे पिटिशनची कारवाई सुरू होणार. त्यामुळे ह्यांना आता पर्याय राहिलेला नाही, ते उठ म्हटलं तर उठायचं आहे, बस म्हटलं तर बसायचं आहे. पण अशा वेळेला जर अध्यक्षांनी निकाल विरोधात दिला तर पुढे काय? अध्यक्षांनी निकाल विरोधात दिला तर सुप्रीम कोर्टात ताबडतोब जाणार आणि कोर्टाने आम्हाला लिबर्टी दिलेली आहे, त्यामुळे आमच्यासाठी त्यांचे दरवाजे उघडे आहेत. पुन्हा कोर्टाने सगळं म्हटलेलं आहे त्यामुळे तिकडे काय फार वेळ लागणार नाही. कारण कोर्टाने ज्या गाईडलाईन टाकून दिलेल्या आहेत त्याचं जर उल्लंघन झालं तर फक्त आम्हाला कोर्टाच्या नजरेस आणून द्यायचं आहे. 16 आमदारांना आणि पुढच्या 23 आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही हे माझं काल देखील स्पष्ट मत होतं आणि आज देखील माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे ह्यांना जायचंच आहे, फक्त कधी हा प्रश्न आहे.